मुंबईतला सर्वात महत्त्वाचा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात लढत होणार आहे ती महायुतीच्या भाजप आणि महाविकास आघाडीच्या काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये. मात्र लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला तरी या मतदारसंघाचा उमेदवार काही ठरत नाही आहे. काय उत्तर मध्य मुंबईतील गणित, इथल्या समस्या, ते जाणून घ्यायचं आहे या खास रिपोर्टमधून. उत्तर मध्य मुंबई, एकीकडे उंचच उंच इमारती तर दुसरीकडे झोपडपट्टी आणि चाळीतील वस्ती. मिठी नदीचा परिसर, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजे बीकेसी सारखा आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा परिसर, वांद्रे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस सारखी महत्वाची रेल्वे स्टेशन्स, छोट्या मोठ्या उद्योगांनी गजबजलेला कुर्ला, कलिना, चांदिवली, वांद्रे विभाग, पर्यायानं मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग असलेला, बाळासाहेब ठाकरेंचं मातोश्री निवासस्थान याच मतदारसंघातलं, तर शाहरुख खान, सलमान खान, सचिन तेंडुलकर सारखे अनेक सेलिब्रिटी याच मतदारसंघातले. तरीही या मतदारसंघातल्या समस्या असंख्य आहेत. मुंबई राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाला झोपडपट्ट्यांनी घातलेला विळखा, विमानतळ परिसरातल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाची समस्या, मिठी नदीच्या रुंदीकरणाची समस्या, कोळीवाड्यांचे प्रश्न, मेट्रोची, नवे रस्ते, पुलांच्या कामामुळे प्रदूषण आणि वाहतूक कोंडीची समस्या, वांद्रे आणि लोकमान्य टिळक टर्मिनससह इतर स्टेशनची बिकट परिस्थिती, हे या मतदारसंघातले प्रमुख मुद्दे. 2009 मध्ये प्रिया दत्त यांना या मतदारसंघातून जनतेनं लोकसभेवर पाठवलं. मात्र 2014 आणि 2019 मध्ये भाजपच्या पूनम महाजनांनी प्रिया दत्त यांचा सलग 2 वेळा पराभव केला. 2014 मध्ये पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा 186,771 इतक्या मतांनी पराभव केला. तर 2019 पूनम महाजनांनी प्रिया दत्त यांच्यावर विजय मिळवला तरीही त्यांचं मताधिक्य 50,000 घटलं होतं. पूनम महाजन 1,30,000 मतांनी निवडून आल्या. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 2, शिवसेनेचे 3 आणि काँग्रेसचा 1 उमेदवार निवडून आला होता. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात पूनम महाजनांच्या पराभवाची शक्यता असल्यानं भाजपच्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. आशिष शेलारांचं नाव आघाडीवर असलं तरी ते लढण्यास इच्छुक नाही. तर दुसरीकडे काँग्रेसकडून भाई जगताप, माजी मंत्री नसीम सिद्दीकींचं नाव चर्चेत आहे. उत्तर मध्यमधून ज्या बांद्र्यामध्ये मी राहतो 25 वर्ष, त्यामधून मी स्वतः उमेदवारी मागितलेली आहे. मला उमेदवारी मिळाली तरी मला त्या गोष्टीचा आनंद राहील. ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचं काम पूर्ण इंडिया आम्ही करणार आहोत. भारतात कदाचित असा एखादाच मतदारसंघ असा असेल ज्याचं प्रतिनिधित्व बहुतेक सर्वच प्रकारच्या पक्षांनी केलंय. उजवे, डावे, मध्यम मार्गी अशा सर्व पक्षाच्या उमेदवारांना या मतदारसंघात संधी मिळाली. मात्र यंदा महायुती महाविकास आघाडीत कोणत्या उमेदवाराला संधी मिळणार याचं उत्तर मात्र अद्याप मिळालेलं नाही. व्हिडिओ जर्नालिस्ट नरसिंह सामानोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई.